नाशिकला कोरोना मुक्त करण्याचा ध्यास आता सर्वांनीच घ्यायला हवा. त्यासाठी स्वयंशिस्त पाळणे अतिशय गरजेचे आहे. आणि हीच गोष्ट लक्षात घेत प्रभाग क्रमांक 3 नगरसेविका प्रियंका माने या आपला प्रभाग कोरोना मुक्त करण्यासाठी धडाडीने पुढे येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज या प्रभागात मिशन 0 नाशिक अंतर्गत मेडिकल कॅम्प घेण्यात आला. बघूया सविस्तर बातमी. नाशिकमध्ये दिवसागणिक होणारी कोरोना रुग्णांची वाढ लक्षात घेऊन हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग क्रमांक 3 नगरसेविका सौ प्रियंकाताई धनंजय माने व भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर यांच्या वतीने रॅपिड अँटीजेन कोरोना चाचणी व तपासणी शिबिर सुरू करण्यात आले. आज सकाळी 11 या शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभाग क्रमांक 3 मिशन 0 नाशिक अंतर्गत नागरिकांची स्क्रीनिंग व कोरोनाची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, भाजपा तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, वैद्यकीय अधिकारी साळुंके, विलास कारेगावकर आदी उपस्थित होते. आज प्रभागातील एकूण 130 नागरिकांनी या चाचण्या करून घेतल्या. त्यापैकी 15 नागरिक पॉझिटिव्ह आले. या कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना त्वरित सीडीओ मेरी येथील COVID-19 सेंटर येथे पाठवण्यात आले व बहुतेक पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांना घरातच होम क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला, अशी माहिती धनंजय माने यांनी दिली. प्रभाग क्रमांक 3 भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर शहराच्या वतीने, पंचवटी तपोवन मंडळाच्या वतीने या प्रभागाच्या नगरसेविका प्रियंका धनंजय माने यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 3 आज कोरोना जी टेस्ट आहे तिचा कॅम्प घेण्यात आलेला आहे. कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे हा कॅम्प घेतल्यानंतर 5 आत सदर व्यक्तीला लगेच समजतं. रॅपिड कोरोना टेस्ट म्हणता याला. ही टेस्ट आज आपण प्रभाग क्रमांक 3 घेतो आहे. 4 आपण हिरावाडीमध्ये घेतलं, आज मानेनगर येथे प्रभाग क्रमांक 3 वरच्या भागामध्ये आपण घेत आहोत. ही टेस्ट घेण्याचा उद्देश एवढाच की प्रत्येक नागरिकांनी आपण स्वयंस्फूर्तीने स्वतःहून येऊन स्वतःची टेस्ट करून घ्यावे, स्वतःही सुरक्षित राहावं, परिवारालाही सुरक्षित करावं. या निमित्ताने 0 मिशन नाशिक अंतर्गत भारतीय जनता पार्टीने जो उपक्रम राबवलेला आहे नाशिक शहराच्या वतीने, घरघर जाऊन कोरोना टेस्ट करायची रॅपिड, म्हणजे याच्यातनं लवकरात लवकर नाशिक कोरोना मुक्त करायचं आहे, महाराष्ट्र कोरोना मुक्त करायचं आहे, भारत कोरोना मुक्त करायचा हा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या वतीने व प्रभाग क्रमांक 3 वतीने नगरसेविका प्रियंका माने यांनी जो विडा उचललेला आहे त्याला आपण बघताय की उत्स्फूर्त प्रतिसाद असा हा इथं लाभलेला आहे. आत्तापर्यंत आमच्या माध्यमातनं साधारण 400 ते 450 कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना प्रॉपर गायडन्स केलं गेलेलं आहे. त्यांना ज्यांची घरी होम आयसोलेशनची सुविधा असेल त्यांना आम्ही घरी होम आयसोलेशन करून त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे. ज्यांची नसेल त्यांना आम्ही स्वतः आमच्या गाडीमध्ये घेऊन जाऊन सीडू मेरी कोरोना सेंटरला ॲडमिट करून तिथं त्यांचे योग्य उपचार करून आज सर्व ते 400 ते 450 नागरिक आपल्या घरी गुण्यागोविंदाने आज नांदत आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी असे आवाहन नगरसेविका प्रियंका माने यांनी केले. नमस्कार, मी प्रियंका धनंजय माने, नगरसेविका, प्रभाग क्रमांक 3. आज आमच्या प्रभाग क्रमांक 3 कोरोनाची टेस्ट असेल ते आम्ही आज सर्व टीमला बोलून आज कोरोनाचा टेस्ट ठेवलेली आहे. तर प्रभाग क्रमांक 3 सर्व नागरिकांचे सकाळी 11 आम्ही चालू केलेली आहे ही टेस्ट. आज लोकांनी आम्हाला प्रभाग क्रमांक 3 सर्व नागरिकांनी भरघोसपणाने असं म्हणजे खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे. नागरिकांचा मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे आमच्या संपर्क कार्यालय इथे. जे पेशंट असतील ते आत्तापर्यंत 50 ते 60 पेशंट चेक करून झाले. काही पेशंट पॉझिटिव्ह आले, काही पेशंट निगेटिव्ह आले असतील त्यांना आम्ही सोडून दिलं व पॉझिटिव्ह पेशंट आले असं त्यांना लगेच गोळ्या औषध देऊन आणि आपलं जे सीडीओ मेरीचं जे कोरोना सेंटर असेल तिथं आम्ही त्यांना पाठवलं लगेच. आणि आमच्या प्रभाग क्रमांक 3 जसं लॉकडाऊन झालं त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी आणि माझे मिस्टर असतील आम्ही दुसऱ्या दिवसापासून नागरिकांच्या ज्या फील्डवर आहे
आम्ही जिथं जिथं प्रभाग क्रमांक 3 मध्ये असतील जाऊन आम्ही सॅनिटायझर केले असेल, दूरफवारणी केलेली असेल, कर्म आपले नगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांना बोलून आम्ही त्यांच्याबरोबर जाऊन सर्व औषध फवारणी असेल सॅनिटायझर करून सर्व करून घेतलेले असेल. आपण प्रभाग क्रमांक 3 मधील आज आमचे पंचाक्षरी भाऊ असतील मंडलाध्यक्ष, ते सुद्धा आलेले आहे. आपले गिरीश भाऊ पालवे असतील शहराध्यक्ष, ते सुद्धा येऊन गेलेले आहे. आपले साळुंके डॉक्टर असतील, आपल्या डॉक्टरांची टीमसुद्धा सकाळपासून आलेली आहे, त्यांचंसुद्धा खूप चांगलं काम आहे. आपले पगारे डॉक्टर असतील मंगेश भाऊ असतील, यांचंसुद्धा नगरपालिकेच्या सर्व टीमचं डॉक्टरांचं खूप चांगल्या प्रकारे काम आहे. तसेच याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी प्रियंका माने व धनंजय माने यांचे आभार मानले व या टेस्टला किंवा कोरोनाला घाबरून न जाता लवकरात लवकर टेस्ट करावी असे देखील नागरिकांनी आवाहन केले. आमच्या भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेविका सौ प्रियंका धनंजय माने यांनी कोरोना टेस्टिंगचा जो कॅम्प ठेवला आहे तिथे नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा लोकांमधनं येत आहे. आत्तापर्यंत जवळपास 90 आसपास कोरोनाच्या टेस्ट झालेल्या आहेत, त्यामध्ये 30 ते 35 अंदाजे पॉझिटिव्ह आले आहेत, बाकी लोक निगेटिव्ह आलेले आहेत. जे निगेटिव्ह आले त्यांना ताबडतोब इथून सोडण्यात आलं आहे आणि जे पॉझिटिव्ह आले त्यांना मेरी म्हसरूळचं जे कोरोना सेंटर आहे तिथे मानेताई आणि पप्पू भाऊ माने यांनी तिथे त्यांना पाठवलेलं आहे आणि त्यांच्यावर पुढचे औषध उपचार सुरू आहेत. सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की कोरोना हा आजार याला घाबरून न जाता त्याला सामोरं जाण्याचं आणि आपण पॉझिटिव्ह आल्यानंतर ताबडतोब जर उपचार घेतले तर सर्दी खोकल्यापेक्षाही हा आजार हा क्षुल्लक आहे. म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण कोरोनाला घाबरून न जाता आपल्याला साधा हलका ताप आला सर्दी खोकला जरी असेल तरी आपण टेस्ट करून घ्यावी आणि आपल्या घरातल्यांनाही सुखरूप ठेवावं. आणि मी मानेताईंचं अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीने त्यांनी आज कॅम्पचं नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल मी मानेताईंचं आभार आणि धन्यवाद मानतो. धन्यवाद. अशा प्रकारे जर सर्वांकडून टेस्ट करून घेतल्या गेल्या तर नक्कीच कोरोना लवकर डिटेक्ट होतो आणि आपल्याला लवकरात लवकर पेशंट सापडले जातात. कोरोना संसर्ग वाढण्यापासून आपण नक्कीच रोखू शकतो. त्यामुळे नक्कीच आपल्या जवळपासच्या एरियात कुठे कॅम्प चालू असेल तर टेस्ट करून घ्या किंवा कुठल्याही प्रकारची लक्षणे वाटत असल्यास स्वतःहून जाऊन शासकीय रुग्णालयात आपली तपासणी करून घ्या असे आवाहन 9 न्यूजच्या वतीने देखील करण्यात येत आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.